नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आज आपण बघणार आहोत एक पॉझिटिव्ह बातमी। लसीकरणाच्या बद्दल सगळ्यांना मनस्ताप सहन करावा लागला असला तरी लवकरच हा तुटवडा दूर होणार आहे आणि प्रत्येक भारतीयाला लस मिळणार आहे, पण कधीपर्यंत बघूया बुलेटिन मध्ये आपण। पण त्याचबरोबर चक्रीवादळाचा फटका मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसणार आहे, त्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहेत, चक्रीवादळ निर्माण झाले का, त्याची दिशा काय, हे सुद्धा आपल्याला सगळे या बुलेटिन मध्ये जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांचं तूतूमैमय सुरूच आहे, या बातम्या आपल्याला बघायच्या। पण सुरुवातीला हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। भारतात जून पर्यंत लसीचा तुटवडा दूर होणार, डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयाला लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्धार। राज्यात रेमडेसिवीरच्या काळा बाजाराला अक्षरशः ऊत, नागपूर, बीड, बारामती आणि अमरावतीत बोगस रेमडेसिवीर बनवून रुग्णांच्या जीवाशी खेळणारं रॅकेट गजाड, लाखो रुपयांचं रेमडेसिवीरही जप्त। अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसण्याची शक्यता, मुसळधार पावसाच्या अंदाजानं कोकण किनारपट्टीवरही धोक्याचा इशारा। 102 व्या घटना दुरुस्तीबद्दलच्या पुनर्विचार याचिकेनंतर राज्यात सत्ताधारी विरोधक आमने सामने, राज्य सरकार नौटंकीबाज म्हणत फडणवीसांचा हल्ला बोल, तर चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचाराची गरज असल्याचं म्हणत अशोक चव्हाणांची खरभरीत टीका। भाजप खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दावानं राजकीय वर्तुळात खळबळ, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची मागणी। गोव्यात ऑक्सिजन अभावी मृत्यूचं तांडव, 3 दिवसात 41 जणांचा मृत्यू, कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आणण्याचं गोव्यासमोर मोठं आव्हान। साताऱ्यात मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा लांछनास्पद प्रकार, मृत रुग्णाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी 500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप। आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यास अमेरिकेत मास्क घालण्याची गरज नाही, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वक्तव्य, तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची गरज नसल्याचाही दावा। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे सर्वसामान्यांची। लसीकरणावरून सुद्धा आता लूट सुरू झालेली आहे, मुंबईमधली ही महत्त्वाची बातमी आहे की मुंबईमध्ये लसीकरणासाठी सुद्धा आता सर्वसामान्यांकडून पैशांची लूट केली जाते आहे। बायखड्यामध्ये हा प्रकार समोर आलेला आहे, लसीकरणासाठी अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते, लसीकरणासाठी साधारण 250 रुपयांची आकारणी केली जाते। न्यूज 18 लोकमतनं याबद्दलचा रियालिटी चेक केला, त्याच्यात समोर आलं की मुंबईतल्या भायखळ्यामध्ये सर्वसामान्यांकडून मोफत लस असताना सुद्धा 250 रुपयांची आकारणी केली जाते आहे। ही आकारणी नेमकी का आहे आणि मोफत लस असताना सुद्धा अव्वाच्या सव्वा फी का घेतली जाते आहे, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पण मुंबईमधलं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, लसीकरण कुठं सुरू आहे, त्यात मदत कोण करू शकतं, किती पैसे घेतो याची माहिती स्टेशनरीवाल्याला सुद्धा असू शकते, तुमचा विश्वास बसत नसेल तर ऐका हा संवाद। सर्वसर आदमी के पीछे से दूसरे मैदान है झूला मैदान, झूला मैदान के सामने ना मुक्ति फौज है हवाई का, उसके अंदर चालू है।
सुना, मेरा फ्रेंड बोला था रफीक है, रेसिडेंट में, वो बोला था कि आप तो ये करते करते करता था, लेकिन अभी नजदीक में आ गए ना। हाँ करवाता था से होता है क्या फटाक से? नहीं तो आप करवा देते तो अच्छा रहता। ठीक है ठीक है। इधर किधर? हाँ 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 हाँ, वो उसको बोले बात कर देगा क्या? हाँ, ये ऐसा इशू रहेगा, मेरा नंबर दे लो, बात करेंगे। 9 8 7 5 2। आपका नाम? संदीप। संदीप वो किस कहाँ पे, किस कहाँ पे जाके मिलो? आधी रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला, त्याच्यातून लोकांनी हजारो रुपये मोजून ते रेमडेसिवीर घ्यावं लागलं, त्याचा काळा बाजार राज्यामध्ये झाल्याचं आपण बघितलं। आता लसीकरणाचा तुटवडा झाला, लसीकरण मोफत आहे पण तरी देखील त्याचे दर ठरवले जात आहेत। कोण ठरवतंय हे दर? सर्वसामान्यांची लूट कोण करतंय? कोण नाडतंय या सगळ्यांना? बघूयात आणखीन एक रियालिटी चेक काय समोर आलं यातून। सॉरी आपको डिस्टर्ब कर रहा हूँ, ये आपने जो बोला था ये डॉक्टर के पास मैं उतार रहा हूँ, उनको कुछ पैसे तो नहीं देने होंगे ना? नहीं, 250 रुपए लगेंगे ना। 250 रुपए लगेंगे क्या? हाँ। ओके ओके, वो डोज के वो प्राइवेट है क्या? हेलो। हाँ। वो प्राइवेट है क्या, गवर्नमेंट का है? सरकारी है, गवर्नमेंट का है। हाँ, लेकिन तो भी 250 देने पड़ेंगे। ठीक है ठीक है, फ्री वाला भी है, फ्री वाला करवा लेना, लेकिन पैसे देने पड़ेंगे ना? मुंबईतलं हे वास्तव समोर आलेलं आहे। आता लसीकरणामध्ये सुद्धा कुठेतरी काळा बाजार होतोय आणि त्याचे सुद्धा सर्वसामान्यांकडून पैसे आकारले जात आहेत। मोफत लस आहे तरी सुद्धा। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, News18 लोकमतच्या माध्यमातून लसीकरणाचा काळा बाजार आता समोर येतोय, हा काळा बाजार नेमका कोण करतंय, हे कुणाच्या आशीर्वादाने सगळं सुरू आहे आणि प्रशासनाला याची खबर आहे का? तिला जर आपण बघितलं तर एकूणच मुंबईमध्ये अगदी लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कुणीही लस घेत नव्हतं, परंतु आणि त्या काळामध्ये कधी असला काळा बाजार झाला नाही, परंतु 15 फेब्रुवारी नंतर जेव्हापासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हापासून लोक हातघाईला आले, प्रत्येकाला लस हवी होती आणि त्यानंतर अचानक लसीचा तुटवडा निर्माण व्हायला लागला आणि मग मोठ्याच्या मोठ्या रांगा लागायला लागल्या आणि याच रांगांचा फायदा असे काही लोक घेऊ लागलेत आणि त्या जेव्हा या मोठ्या रांगा लागायला लागल्या तेव्हा आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडतो अशा पद्धतीनं हळूहळू हे पैसे उकळायला सुरुवात झाली। सुरुवातीला कुणी 200 रुपये घेत होतं, कुणी 250 रुपये घेत होतं, काही ठिकाणी तर 500-500 रुपये घेतले जात आहेत। त्यात आता नवीन जेव्हापासून ऑनलाईन तुम्हाला जोपर्यंत स्लॉट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लसीकरणासाठी जाऊ शकत नाही अशा पद्धतीचा नियम झाल्यापासून हा प्रकार आणखीनच जास्त वाढलेला आहे। एकीकडे लोक स्लॉट बुक करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना कुठेही स्लॉट मिळत नाही कारण तो अर्ध्या मिनिटामध्ये ब्लॉक होतो आणि त्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की आपण लसीकरण कसं करून घ्यावं। पहिली ज्यांनी लस घेतली आहे त्यांना दुसरा डोस घेताना सुद्धा अक्षरशः त्रास होतोय, मेटाकुटीला यावं लागतंय, अनेकांचे जवळपास 2 महिने पूर्ण झाले पण त्यांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही आहे आणि अशाच लोकांचा फायदा हे काही लोक घेतात आणि त्या लोकांकडनं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडनं मोफत असलेल्या लसीसाठी पैसे उकळतात आणि असे एक नाही तर अगदी मुंबईच्या कुलाबा परिसरापासून ते थेट बोरीवली दहिसर पर्यंत असे प्रकार अनेक केंद्रांवर सर्रास सुरू आहेत। आपण काही केंद्र बघितली आणि त्या केंद्रांची परिस्थिती आज आपण दाखवतो। मग प्रश्न हा आहे की जे कोविन ऍप आहे त्या कोविन ऍपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कुणाला लस मिळणार नाही हे एका बाजूला सांगितलं जात असताना हे लोक लस कशी देत आहेत? आपण जर बघितलं तर हे जरी नियम असले तरी प्रत्यक्ष नियमानं काम करणारे आणि नियमाला बगल देत काम करणारे अनेक प्रकार मुंबईमध्ये लसीकरणाच्या बाबतीत सातत्यानं दिसून येत आहेत। अनेक राजकीय पक्ष आहे, विशेषतः विरोधक आहेत, जे लसीकरणाच्या प्रक्रियेवर अनेक वेळेला बोट ठेवताना दिसत आहेत।
काही त्यांच्या मुद्द्यांमध्ये नक्कीच सत्यता दिसून येते. ज्या पद्धतीने आपण जर गेले काही दिवस बघितलं, अगदी तू मी तू आणि मी सुद्धा अनुभव घेतला आहे की आपण जेव्हा लसीकरणासाठी स्लॉट बुक करायला जातो तेव्हा अवघ्या अर्ध्या मिनिटामध्ये 500-500 लसी उपलब्ध ज्या ठिकाणी असे स्लॉट बुक होतात आणि त्यामुळे आपण पापणी लवण्याच्या आतच आपला जो स्लॉट आहे तो बुक झालेला म्हणजे गेलेला दिसतो आणि त्यामुळे आपल्याला शेवटी हातावर हात ठेवण्याशिवाय काम शिल्लक राहत नाही. अशा वेळेला वैतागलेले लोक थोडे पैसे जात असतील तरी चालेल, पण आम्हाला लसीचा दुसरा डोस द्या, कारण आम्हाला कोरोना होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. त्या त्रासातून आम्हाला जायचं नाही आणि त्यासाठी थोडे पैसे मोजावे लागले तरी चालेल. ते वाममार्गाने चुकीच्या मार्गाने का असेना, परंतु आम्हाला लस द्या अशी भूमिका अनेक लोक घेताना दिसत आहेत. प्रणाली, आता ह्या ज्या लस मिळत आहेत असं सांगितलं गेलं आपल्या रिअलिटी चेक मधून, ह्या लस खासगी रुग्णालयांमधल्या मिळत आहेत की सरकारी मध्ये सुद्धा मिळत आहेत, त्यातलं काय वास्तव आहे? विलास, आपण दोन्ही पद्धतीची केंद्र तपासली आहेत. खासगी केंद्र आपण तपासली आहेत आणि त्याचबरोबर सरकारी केंद्र. ज्या केंद्रांवर मोफत लसीकरण होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांतर्गत लसीकरण होणं अपेक्षित आहे, परंतु दोन्ही ठिकाणी आपल्याला सारखीच परिस्थिती दिसून आली. ज्या ठिकाणी मोफत लसीकरण आहे तिथे लसीकरणासाठी पैसे घेतले जात आहेत. इतकंच नाही तर तुमचा स्लॉट बुक झाला नसेल तर तुम्हाला आतमधून प्रवेश देण्यासाठी काही जण पैसे घेतात. अगदी मग तो चहावाला असो किंवा झेरॉक्सवाला असो, तो सुद्धा तुमच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला आतमध्ये सोडू शकतो, कारण लसीकरण केंद्रामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर तिथे असलेल्या प्यूनबद्दल किंवा आता आपण बघितलं तर लसीकरणासाठी खासगी लोक नेमले गेले आहेत, त्या खासगी लोकांच्या मदतीनं सुद्धा अशा पद्धतीनं लसीकरण केलं जात आहे. राहिला प्रश्न खासगी जिथं पैसे देऊन लसीकरण केलं जातं तिथे सुद्धा नागरिकांकडनं 90-90 पैसे उकळल्या गेल्याचा सुद्धा आपल्याला दिसून आलाय. तो व्हिडिओ सुद्धा आपण मिळवलेला आहे. विलास, प्रणाली, हे जे लसीकरण करून देणारे किंवा पैसे घेणारे हे जे एजंट आहेत, हे यांचं कनेक्शन नेमकं कुणासोबत आहे? कारण सरकारच्या थ्रू ह्या सगळ्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे, मग जोपर्यंत सरकारी व्यवस्थेतून यांना लस मिळणार नाही तोपर्यंत या एजंट पर्यंत येणार नाहीये, याचा अर्थ कुंपण शेत खात आहे असा अर्थ घ्यायचा का नेमका? अगदी खरंय विलास, अगदी गेल्या 15 दिवस किंवा त्याच्या आधीपासून आपण सातत्यानं न्यूज 18 लोकमतवर हे दाखवतो आहोत की एकीकडे महापालिका सांगते की आमच्याकडे लस नाही, पण दुसरीकडे त्याच लसीकरण केंद्रांवर छुप्या पद्धतीनं लसीकरण केलं जात आहे. काही लोकांना मध्येच टाकलं जात आहे, काही लोक सकाळी अगदी सकाळी जाऊन लसीकरण करून येत आहेत. त्यामुळं प्रश्न निर्माण होतो तो हा, जेव्हा एकीकडे तुम्ही सांगता की आमच्याकडे 8-15 दिवस लस आल्या नाही, मग हे लसीकरण होतं कसं आहे? याचा अर्थ नागरिकांना चुकीची माहिती दिली जाते किंवा खोटी माहिती दिली जाते की महापालिकेकडे लस नाही. आणि जर महापालिकेकडे लस आहे तर त्याची माहिती ही नागरिकांना देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या दिवशीपासून सातत्यानं ही मागणी होती आहे की टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जावं, नागरिकांना व्यवस्थित माहिती दिली जावी, स्लॉट बुक केले जावे. आणि आता काय झालेलं आहे की ज्या वेळेला लोकांना अतिशय लोक हातघाईला आले की आम्हाला लस पाहिजे, आम्हाला लस पाहिजे, नेमकं त्यावेळेला महापालिका स्लॉट बुक करा असं सांगते. अनेकांना स्लॉट मिळत नाहीये. इतकंच नाही तर काही जणांनी हा सुद्धा आरोप केलेला आहे की हॅकर्स लावले गेले आहेत जे स्लॉट बुक करून घेतात आणि त्यानंतर महापालिकेला वाटेल त्या लोकांना महापालिका जी आहे ती लसीकरण करवते. आणि विशेषतः त्याच्यामध्ये उच्चभ्रूंचा समावेश आहे. सर्वसामान्य माणसाला स्लॉट मिळत नाही असं चित्र सगळीकडे दिसून येत आहे. खर तर कोरोनाच्या या संकट काळात प्रणाली आपण प्रत्येक गोष्टीसाठी सर्वसामान्यांना असं झगडताना बघितलेलं आहे. बेडसाठी झगडताना बघितलं, रेमडेसिवीरचं एक इंजेक्शन 35-35-40,000 रुपयांना काळ्या बाजारात विकत घेताना बघितलं, आणि आता लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे. इथं सुद्धा एजंट फुफावताना दिसत आहेत. रियालिटी चेकमध्ये महाराष्ट्राच्या समोर आता हे आलेलं आहे की लसीकरणात सुद्धा काळा बाजार सुरू झालेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी आज हे महाराष्ट्राच्या समोर आणलेलं आहे. आशा करूयात सर्वसामान्यांच्या हक्काची लस कोणीतरी पैशांना लुटून नेऊ नये, हीच अपेक्षा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. आणि यापुढे सुद्धा हा रियालिटी चेक सुरूच राहील. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाच्या दरम्यान कळीचा मुद्दा ठरलेला 102वी घटना दुरुस्ती आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं काल पुनर्विचार याचिका दाखल केली आणि त्या पुनर्विचार याचिकेच्या नंतर इकडे महाराष्ट्रामध्ये मात्र आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये
तूतूमयमय सुरू झालेला आहे. आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे, कारण राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा चेंडू हा पंतप्रधान केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवण्याचा प्रयत्न केला. आता केंद्र सरकारनं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये तो टोलवला आहे आणि याच दरम्यान राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केलेला आहे की ते आपल्या जबाबदारीतून पळ काढतायत, आपलं काम दुसऱ्यावर ढकलण्याचं काम करतायत असं चव्हाण म्हणालेत. तर मराठ्यांना कोर्टात आरक्षण मिळालेलं पण त्यापेक्षा मिळेलच, पण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी तात्काळ आरक्षण द्यावा अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. त्यानंतर त्यावर प्रवीण दरेकर आणि विनायक मेटे यांनी सरकारवर, राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, केवळ 102वी घटना दुरुस्तीनंतर अधिकार केंद्राकडे आहेत आणि त्यांना करायची संधी उपलब्ध आहे. टोलवाटोलवी करण्यापेक्षा नवीन निर्णयाची वाट न पाहता आपण तातडीने तुम्हाला जो अधिकार दिला गेलेला आहे त्यातून आरक्षण द्या. 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती शिथिल करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे स्पष्ट भूमिका कोर्टामध्ये आपण घ्या आणि दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून हा अधिकार जो राज्याला अहवायला असायला पाहिजे तो मिळालाच पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत हा प्रश्न निकाली लावण्यासाठी तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या, नुसतं राज्याकडे टोलवाटोली करण्याचं काम तुम्ही करू नका असं माझं त्यांना विनंती आहे. अशोक चव्हाणांचं वक्तव्य अत्यंत बिनबुडाचं निराधार असं आहे. खरं म्हणजे त्या आरक्षण समितीचे अध्यक्ष असल्यामुळे अत्यंत जबाबदारीनं आशावादी राहून त्यांनी बोलण्याची आवश्यकता होती, दुर्दैवानं तसं दिसत नाही. याचं कारणही तसंच आहे की या प्रकरणी आज मराठा समाजासमोर महाविकास आघाडीचं पितळ उघडं झालं आणि त्याच्यामुळे आपण अपयशी ठरल्याचं शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, मराठा समाजाच्या मनात झालंय. अशोकराव चव्हाण एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा केंद्राचं आभार मानायला पाहिजेत. त्यांना काय मदत लागेल राज्य शासनाची ती आम्ही करतोय अशी सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी त्यांनी नाचता येणं अंगण वाकडं, काहीच करायचं नाही, फक्त आरोप करायचे एवढं फक्त कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. दरम्यान राज्य सरकार हे नौटंकीबाज असल्याची जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार गंभीर नसल्याचंही म्हटलंय. केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवशीपासून होती की हा सगळा अधिकार राज्याचा आहे. ज्यावेळेस कायदा तयार झाला, 102वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा सभागृहात आणि स्टँडिंग कमिटीत हे स्पष्ट केलं होतं केंद्र सरकारने की 102 वेळा घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार राज्यालाच राहतील, केंद्राचे अधिकार केंद्रापुरतं असते. याच्याविरुद्ध पुनर्विचार याचिका केंद्र सरकार कसं करेल, त्याच्याविरुद्धची पुनर्विचार याचिका राज्यालाच करावी लागेल. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक, मी तर खरोखर केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्र सरकारने या ठिकाणी ही सगळी भूमिका मांडली. आणि मला तर वाटतं की इथलं राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलेलं आहे. म्हणजे मग गव्हर्नरकडे जायचं, आता माहिती नाही का तुम्हाला गव्हर्नरच्या हातात काही नाही. यानंतर साताऱ्यातून एक बातमी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी. कोरोनाच्या या संकट काळात खरोखरच काही लोकांची माणुसकी मेली आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती अशा अनेक घटना समोर येत आहेत. साताऱ्यामध्ये जेव्हा कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांना त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी म्हणून सुद्धा 500 रुपयांची लाच मागितली जाते. इतकी लांछनास्पद बाब साताऱ्यात समोर आली आणि याबद्दल या नातेवाईकांनी आरोप केलेला आहे. नातेवाईकांच्या या आरोपाच्या नंतर एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिका कर्मचारी आणि कोविड सेंटरमधल्या कर्मचाऱ्यांचा हा निर्लज्जपणाचा कळस समोर आला आहे. साताऱ्यात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला की नियमाप्रमाणे नगरपालिका कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. यात मृत रुग्णाचे नातेवाईक हे नातलगांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उभे असतात.
मात्र या ठिकाणी आता आम्ही तुम्हाला सहकार्य करतो असं म्हणत नगरपालिका कर्मचारी नातेवाईकांकडून 500 रुपये मागत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे चक्क मृतांच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचा धक्कादायक आणि लांछनास्पद आणि किळस आणणारा प्रकार हा साताऱ्यात समोर आलेला आहे. त्याच्याबद्दल संताप व्यक्त होतोय. सहा तास नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसलेलो होतो. आमच्याबरोबर इतरही लोकांचे नातेवाईक तिथे होते. तर 6 तासानंतर ते कर्मचारी शववाहिनी घेऊन तिथे आले. त्यानंतर आम्हाला त्यांनी तिथं शेवटचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला मदत करतो असं आम्हाला त्यांनी सांगण्यात आलं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाकडून एका बाजूला नेऊन प्रत्येकाकडून थोडे पैशांची मागणी केली. तर जवळपास प्रत्येकाने सरासरी 500 रुपये त्या कर्मचाऱ्यांना दिले. तर त्यावेळी आमची मनस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे प्रत्येकाने कोणताही वाद न घालता त्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले. पण आमची प्रशासनाने एवढीच मागणी की प्रशासनाने ज्यावेळी सर्व व्यवस्था मोफत केली असतानाही काही कर्मचारी असे लोकांची पिळवणूक करून त्याच्यावर पैसे उकळत आहेत. तर प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. असले कुठलेही आरोपांचं मी खंडन करतो. आमच्याकडे असले कुठलेही प्रकार घडत नाही आहेत. आमचा स्टाफ हा वेल बिहेव्ह वेल मॅनर्ड स्टाफ आहे आणि असं कुठल्याही प्रकारची माल प्रॅक्टिस आमच्या इथं होत नाही. आणि कुठल्याही रुग्णाच्या नातेवाईकडून कुठल्याही प्रकारच्या पैशाची कुठल्याही सेवेबद्दल आम्ही मागणी केली नाही आणि करतही नाही. जम्बो कोविडच्या व्यवस्थापनातर्फे मी या आरोपांचं पूर्णपणे खंडन करतो. आणि अशा प्रकारचे आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कुठलेही प्रॅक्टिस किंवा अशा प्रकारचे पैशाची मागणी आमच्यातर्फे होत नाही आणि ह्याच्यापुढेही होणार नाही. आणि जरी मी माझ्या टीमला हे सांगितलं की असं कुठं घडत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आपण हे त्वरित थांबवावे आणि ह्याच्यापुढं असली गोष्ट घडता कामा नये. आम्ही इतर रुग्ण सेवा देण्यासाठी आहोत. बाकी कुठल्याही प्रकारची अपेक्षा आम्हाला नाही. संबंध मानव जातीवर त्याच्या अस्तित्वावर संकट आलेलं असताना अशा काळात सुद्धा पैशासाठी चटावलेल्या या गिधाडांबद्दल काय बोलावं. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र. आणि यानंतरची बातमी आहे भारतीयांसाठी काहीशी दिलासादायक, कारण ज्या लसीची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत होते ती स्फुटनिक लस लवकरच भारतीयांना मिळणार आहे. आणि त्या दृष्टीनं आता खरं तर सगळ्या प्रक्रियांना सुरुवात झालेली आहे. स्फुटनिक लसीची किंमतसुद्धा आज जाहीर करण्यात आलेली आहे. भारतात ही लस 995 रुपयांना उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून भारतीयांना ही लस उपलब्ध होईल. स्फुटनिक लसीबद्दल भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आणि भारतात सध्या ज्या 2 लस दिल्या जात आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, या लसीला स्फुटनिक हा एक पर्याय भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि स्फुटनिक लस आल्यानंतर जो तुटवडा सध्या देशभरात लसीचा जाणवतो आहे तो तुटवडासुद्धा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. नवीन डेटोलने तर